मी आत्ता मीरा रोडमध्ये आहे. मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशंट मोठ्या संख्येने वाढत आहेत आणि कोरोनाचा जो कहर आहे त्याला रोखण्यासाठी, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छता व्हावी, औषध फवारणी व्हावी यासाठी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आजपासून एक विशेष आणि मोठा उपक्रम हाती घेतलेला आहे. ठाणे आणि मीरा भाईंदर शहरामध्ये जो उळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ आहे त्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक हाऊसिंग सोसायटीमध्ये जाऊन शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे हे जे आपण माझ्या मागे बघतो आहे हे सगळे सॅनिटायझेशन करणार आहेत, औषध फवारणी करणार आहेत. 25 माणसं पूर्ण वेळ प्रताप सरनाईक यांनी हायर केली आहेत, त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. 25 माणसं, 25 कर्मचारी स्वतः औषध फवारणीचं काम करणार आहेत आणि त्यांना प्रताप सरनाईक यांच्याकडनं जबाबदारी देण्यात आले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मीरा भाईंदर शहरातील प्रत्येक हाऊसिंग सोसायटीमध्ये जाऊन औषध फवारणी केली जाणार आहे. महानगरपालिकेकडे नागरिक मागणी करतात परंतु महानगरपालिकेची यंत्रणा कमी पडत असल्याने शिवसेनेच्या माध्यमातून सरनाईक यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. 10 मेपासून हा उपक्रम सुरू झाला आहे. आज 12 मे रोजी याची सुरुवात झाली आहे. 10 जुलैपर्यंत प्रत्येक हाऊसिंग सोसायटीमध्ये पुढच्या 2 महिन्यामध्ये जाऊन ही औषध फवारणी केली जाणार आहे. माझ्या विधानसभा मतदारसंघातील जनतेनं आणि मीरा भाईंदरच्या जनतेनं फार तक्रारी केल्या होत्या की जंतुनाशकाची फवारणी आमच्या परिसरामध्ये झोपडपट्ट्या असू द्या, सोसायटी असू द्या किंवा काही चाळी असू द्या, सगळीकडे ही मागणी जोर धरत होती. महापालिकेची यंत्रणा ही सगळीकडे पोहोचू शकत नाही म्हणून मी माझ्या मतदारसंघातील आणि भाईंदरच्या जनतेसाठी हे 25 कोरोना योद्ध्यांची टीम केलेली आहे आणि या टीमच्या माध्यमातून जास्तीत जास्त विभागामध्ये जंतुनाशकाची फवारणी करण्याचा आमचा मनोदय आहे. प्रामुख्यानं कोरोनाशी आता आपल्याला लढायचं आहे आणि लढत असताना त्यांच्यावर जगायचं आहे. ही एक पद्धती अवलंबून आपण जास्तीत जास्त लोकांनी, सर्वसामान्य जनतेनं राज्य शासनाच्या ज्या सूचना आहेत त्याचं अवलोकन करावं अशी विनंती मी करतो आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी याची गरज असेल माझ्या कार्यालयाचा, माझ्या कार्यकर्त्यांचा फोन नंबर दिलेला आहे, शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांचा फोन नंबर दिलेला आहे, त्या फोनवर जर तुम्ही संपर्क केला तर निश्चितपणे ताबडतोब 10 मिनिटाला आमचे हे सगळे लोक त्या ठिकाणी येतील आणि जंतुनाशकाची फवारणी करतील अशी व्यवस्था मी केली. खरं तर हाऊसिंग सोसायट्यांमध्ये औषध फवारणी करण्यासाठी माणसं नाही आहेत, कोणाला जरी करायची असली तरी त्यांच्याकडे फवारणी करण्याची मशीन नाही. अशा वेळेला शिवसेनेच्या माध्यमातून प्रताप सरनाईक यांनी पूर्णपणे विनामूल्य, पूर्णपणे मोफत अशी ही औषध फवारणीची मोहीम सुरू केली आहे, उपक्रम सुरू केला आहे आणि त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मयुरेश वाघ, न्यूझीलंड महाराष्ट्र, भाईंदर.